नमस्कार मी पूनम चौगुले जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या सात बाराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत दररोज सायंकाळी सात वाजता प्रक्षेपण आणि दुपारी बारा वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी करवे तालुक्यातील सांगरुळी इथं डेंग्यूचे आठ रुग्ण आढळलेत त्यातील सात जण उपचार घेऊन घरी परतलेत तर एक जण अजूनही उपचार घेत आहे गावात ताप सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून एकाच वेळी आठ रुग्ण सापडल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण आहे करवी तालुक्यातील सांगरुळ इथं गेल्या काही दिवसापासून तुरळक पाऊस पडत असल्यानं गावात ठिकठिकाणच्या खड्ड्यात पाणी साचलंय त्यातून डासांचं प्रमाण वाढलंय आठ डेंग्यूचे रुग्ण सापडल्यानं भीतीचं वातावरण निर्माण एकूण रुग्णांपैकी सात रुग्ण उपचार घेऊन घरी परतले तर एक रुग्ण अजूनही खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं खबरदारी म्हणून ताप खोकला असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन सर्व्हे सुरू केलाय तर डेंग्यूचे डास नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून प्रबोधन करण्यात येत आहे डेंग्यूचे रुग्ण सापडलेल्या परिसरात उपसरपंच सुभाष सुतार ग्रामपंचायत सदस्य सुशांत नाळे ग्रामसेवक अमोल काजवे आरोग्यसेवक एस एस चव्हाण आरोग्यसेवक एम बी काटकर रवी कोळी सुपरवायझर प्रगती कांबळे आशा सेविका माया कांबळे आनंदा बाटे यांच्यासह आरोग्य पथकानं सर्व्हे केला असून ठिकठिकाणी टायरची विल्हेवाट लावली आहे आपला परिसर स्वच्छ ठेवून सांडपाणी फुटके टायर बॅलरमध्ये साचलेला पाणी याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत गडिंग्लजमधील शिंदे कुटुंबाच्या तिहेरी आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हदरलाय या घटनेतून शिंदे कुटुंबीय अजूनही सावरलेले नाहीत या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज महाडिक यांनी शिंदे कुटुंबाची भेट घेऊन के सांत्वन केलं या प्रकरणातील दोषींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असं आश्वासन पृथ्वीराज महाडिक यांनी दिलं गडिंगलज तिहेरी आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरलाय संतोष शिंदे त्याचा मुलगा आणि पत्नी यांच्या अचानक जाण्यानं शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेचा मोठा मानसिक धक्का संतोष शिंदे यांच्या आईंना बसलाय दरम्यान महाडी कुटुंबियांच्या वतीनं पृथ्वीराज महाडिक यांनी शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं या प्रकरणातील संशयितांना अधिकाधिक शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी शुभम बाबर यांनी केली त्यावर खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून दोषींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील राहू असं पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं यावेळी सागर गंधवाले पवन शिवणे विजय फुटाणे धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते शाहवाडी तालुक्यात पाऊ पाऊ पाऊस सुरू झाला आहे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी तालुका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आयुर्वेदिक उपचार केंद्र या ठिकाणी पूरक औषध आणि लसीचा साठा उपलब्ध ठेवलाय शिवाय संभाव्य पूरबाधित चाळीस गावातील गरोदर मातांवर सुरक्षित स्थळी उपचार आणि प्रसूती व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांनी दिली शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य विभागाकडून संभाव्य पूरबाधित गावातील गरोदर मातांची सुरक्षित स्थळी प्रसूती व्यवस्था पूरक औषध लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर यांनी दिली पावसाळा सुरू झाला की वातावरणात अचानक बदल होतो आणि नागरिकांचा आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं यामध्ये सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण तुलनेत अधिक आढळतात शिवाय पावसामुळे दलदल अस्वच्छता आणि दूषित पाण्यामुळे कीटकजन्य जलजन्य साथ रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यातच शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावं नदीकाठी आहेत या तालुक्यात पावसाची सरासरीही अधिक आहे साहजिकच पावसाचं पाणी वारणा कडवी कासारी कांसा नद्यांना मिळतं आणि या गाळ मिश्रित पाण्यामुळं गॅस्ट्रो अतिसार आणि कॉलरासारखे रोग उद्भवण्याची भीती असते त्यासाठी तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचं निर्जंतुकीकरण तसंच डास निर्मूलन मोहीम राबवली जात असल्याचं डॉ एच आर निरंकारी यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याचे नवे उद्योग महाव्यवस्थापक म्हणून अजय पाटील यांची नियुक्ती झाली आहे अजय पाटील यांनी यापूर्वी ठाणे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये काम केलं असून त्यांनी नुकताच कोल्हापूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारलाय सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या सेवा पोहोचवण्याचा आपला मानस असल्याचं त्यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं जिल्ह्यातील नव उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी तसंच त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यरत आहे जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्यो केंद्रा माध्यमातून हजारो नव उद्योजकांचे उद्योग सुरू झालेत जिल्हा उद्योग केंद्राचे नवे महाव्यवस्थापक म्हणून अजय पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला राज्य शासनाच्या विविध उद्योगविषयक योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योजक बनावं आणि स्वतः नोकरी न करता नोकरी देणारं व्हावं यासाठी जिल्हा उद्योग केंद्र प्रयत्नशील राहील अशी महाव्यवस्थापक अजय पाटील यांनी दिली आहे जिल्हा उद्योगातली जी, जी जी योजना आहे त्याचे जवळपास या जिल्ह्यासाठी पन्नास एवढं टार्गेट आहे या कोल्हापूर या जिल्ह्यासाठी तर ते हे मागच्या वर्षी पण आपल्याला तेवढं अचीव करता आलेलं नाही तर माझा मानस आहे की हे पंधराशे टार्गेट आपण ता उद्योगांच्या निर्मिती आणि वाढीसाठी जिल्ह्यामध्ये अत्यंत पोषक वातावरण आहे त्यामुळे नव्या उद्योजकांनी जिल्हा उद्यो के उद्योग केंद्राशी संपर्क साधावा आणि शासनाच्या सीएमईजीपी जी तसंच पी या योजनांचा लाभ घेऊन नवनवे उद्योग व्यवसाय सुरू करावेत नव्या उद्योगासाठी घेतलेल्या कर्जाला पंधरा ते पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळत असल्याचं पाटील यांनी सांगितलं मागील वर्षी नव्या उद्योग व्यवसायासाठी तेराशे पन्नास प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रानं मंजूर केले होते आता यावर्षी पंधराशे प्रस्ताव करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय असंही पाटील यांनी सांगितलं कुरुंदवाळ शहर आराखड्यावर आलेल्या हरकतींची नगरपालिकेच्या सभागृहात सुनावणी घेण्यात आली अनेक हरकतधारकांनी वकिलांसोबत समितीपुढं म्हणणं मांडलं मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं हरकतींची नोंद घेतली असून समिती कोणता निर्णय घेते याकडं हरकतधारकांसह शहरवासियांचं लक्ष लागलंय कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी नव्यानं शहर विकास आराखडा तयार केलाय या विकास आराखड्याबाबत कोणाची तक्रार असल्यास हरकती नोंदवण्याचं आवाहन चौहान यांनी मिळकतधारकांना केलं होतं त्यानुसार विविध कारणांवरून एकतीस मिळकतधारकांनी हरकती घेतल्या आहेत या हरकतींवर जिल्हा नगर रचना विभागानं समितीच्या वतीनं सुनावणी घेतली आहे नव्या विकास आराखड्याबाबत ग्रामस्थांनी अनेक हरकती दाखल केल्या या हरकतींची समितीनं नोंद घेतली असून दोन महिन्यात नगरपालिकेला याबाबतचा निर्णय देणं बंधनकारक आहे समिती या हरकतींबाबत कोणता निर्णय घेते याकडं शहरवासियांचं लक्ष लागून राहिलंय हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या नागोबा माळा शेजारी असणाऱ्या ओढ्याच्या मध्येच आर कॉन्क्रीट भिंत बांधून पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत बदललाय संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत मात्र एक महिना झाला तरीही महसूल विभागानं या कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिलाय हातकळंगले तालुक्यातील अळते इथल्या नागोबा माळा शेजारील ओढ्यामध्ये मधोमध मद, आर सी सी कॉन्क्रीटची भिंत बांधण्यात आली आहे त्यामुळे ओढ्याचा नैसर्गिक स्त्रोत बदललाय त्यामुळं पावसाळ्यामध्ये पाणी पसरून ओढ्यालगत असणाऱ्या शेतीचं मोठं नुकसान होणार आहे याबाबत ग्रामपंचायतीकडे चौकशी केली असता या बांधकामाशी ग्राम ग्रामपंचायतीचा कोणताही संबंध नसल्याचं सांगण्यात आलंय दुसरीकडं ग्रामसेवक चंदन चव्हाण आणि ठेकेदार संपत पाटील यांनी आपल्या हितासाठी ओढ्याच्या पात्रात बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार हात हातकळंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा यांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे त्यानंतर प्रशासनाकडून चौकशीचा फार करण्यात आला पण महसूल विभागाकडून कोणतीच कारवाई झाली नसल्यानं सोमवारी हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्याचा इशारा प्रवीण जनगोंडा यांनी दिलाय सोमवारपर्यंत जर तहसीलदार साहेबांनी याच्यावर ठोस असा निर्णय नाही घेतला तर सोमवारी माझे एक लाक्षणिक ठिया आंदोलन ह्या तहसील कार्यालयासमोर असेल आणि तरी देखील यांनी ठेया आंदोलनाला जर हे दाखवलं तर मी तसे कलेक्टर साहेबांच्याकडे न्याय मागण्यासाठी शुक्रवारी तिथं एक दिवसाचं लाक्षणिक ठिया आंदोलन करीन आणि त्याच्यानंतर माझा निर्णय घेईन शेवटी कायदा हा सर्वांसाठी आहे आणि लोकांच्या हितासाठी आहे लोकशाहीमध्ये चाललेल्या आपल्या देशामध्ये शंभर टक्के न्याय मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही सातबाराच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची गावचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री प्रकाश पाटील अण्णा यांना एकोणसाठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री कासारी दूध संस्था सरजेराव पाटील तात्या विकास सेवा संस्था कासारी युवा शक्ती डॉक्टर अरुण पाटील ग्रामपंचायत सदस्य कासारी समूह पोरले तर्फ ठाणे तालुका पन्हाळा निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी सातव्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार तेही अगदी माफक दरात आयुर्वेदिक होमिओपॅथी आणि ॲलोपथी उपचार पंचकर्म योगा थेरपी हर्बल थेरपी स्ट्रेस रिलीफ थेरपी मूळव्याध भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा मसाजेस आणि ऑरगॅनिक प्रोडक्ट्स पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच अगदी अल्प दरात आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला पत्ता सोळाशे त्रेचाळीस अनंत प्रेस्टिज राजारामपुरी सातवी गल्ली जीवनधारा ब्लड बँकेसमोर कोल्हापूर संपर्क शहाऐंशी एकोणसत्तर सोळा शहात्तर एकोणऐंशी बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल लिंगनूर दुमाला दरम्यानचा रस्ता नवीन सीमा तपासणी नाक्याजवळ खचलाय तसंच रस्त्यावर लहान मोठ्या भेगाही पडल्यात या मार्गावर वाहनांची दिवस रात्र वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्या अगोदर प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये कागल ते लिंगनूर दुमालाला जोडणारा रस्ता सीमा तपासणी नाक्याजवळ सिमेंटमध्ये बनवलाय मात्र आता हा रस्ता खचला असून काही ठिकाणी त्याला लहान मोठ्या भेगाही पडल्यात दिवसेंदिवस या भेगा वाढत चालल्यात कागल लिंगनूर दुमाला रस्त्यावर वाहनांची नेहमीच गर्दी असते तसंच लिंगनूर दुमाला आणि कागलमधून या मार्गे ये जा करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे नवीन सीमा तपासणी नाक्याच्या कामात हा रस्ता बाधित झाला होता त्यामुळे तपासणी नाक्याच्या बाहेरून नवीन सिमेंटचा रस्ता करण्यात आलाय या रस्त्याला ग्रामस्थांनी विरोधही केला होता मात्र कालांतरानं लोकांची समजूत काढून हा रस्ता करण्यात आलाय आता हा रस्ता खचून त्याला भेगा पडल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी करवे तालुक्यातील हळदी इथल्या घरगुती वीज बिलात दुप्पट वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतोय त्यामुळे त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांनी महावितरणचा निषेध केला आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली करवी तालुक्यातील हळदी इथल्या घरगुती ग्राहकांची गेल्या सत्तरहून अधिक जुनी मिटर मिटर वीज मीटर बदलून नवीन डिजिटल मीटर बसवण्यात त्यानंतर गेल्या परिसरातील ग्राहकांना दुप्पट वीज बिल आली आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा खिस्सा रिकामा होत असून वाढीव वीज बिलाबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत हळदीच्या ग्राहकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून महावितरणचा निषेध केला त्याचप्रमाणे सध्या बदललेली मीटर नादुरुस्त असून ती दुरुस्त करावीत आणि वाढीव वीज बिलं कमी करावीत या मागणीचं निवेदन कोथळी इथले महावितरण अधिकारी उद्गावे यांना देण्यात आलंय नादुरुस्त मीटर बदलून देऊ असं उद्गावे यांनी सांगितलं यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील भोगावती प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील शंकर पाटील विश्वास पाटील तानाजी मगदूम राजेंद्र बन्ने प्रकाश जमदाडे प्रशांत कांबळे धोनीराम चौगले यांच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून सभासदांना हवे ते देण्याचा प्रयत्न सुरू आहे केवळ शाखा विस्तार न करता आहे त्या शाखांच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीद्वारे बँकेच्या उन्नतीबरोबरच सभासदांचा विश्वास अखंडित ठेवण्याची बांधिलकी कायम राहील असा विश्वास आवाडे जनता बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांनी व्यक्त केला बँकेच्या एकसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते इचलकरंजीतील आवाडे जनता बँकेनं एकसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती सभेच्या प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी नोटीस आणि विषयपत्रिकेचं वाचन केलं सर्वच विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली सहकार महर्षी कल्लापांना आवाडे यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या बँक रुपी रोपट्याचं आता वटवृक्षात रुपांतर झालं आधुनिक तंत्रज्ञानाचा मंत्र अंगीकारत बँकेनं प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली असून चार हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आरबीआयकडं सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला असून त्याला मंजुरी मिळाल्यावर लाभांश वाटप करणार असल्याचं बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांनी सांगितलं सभेला बँकेचे संस्थापक अध्यक्ष कल्लापांना आवाडे बँकेचे उपाध्यक्ष संजय अनिगोळ जवाहर छाबडा डॉ राहुल आवाडे अशोकराव सौंदीकर प्रकाश मोरे प्रकाश दतवाडे यांच्यासह बँकेचे संचालक सभासद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशनच्या उच्चपदस्थ समितीनं इचलकरंजीतील डी के टीच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्यात येणाऱ्या चार कोर्सेसना तीन वर्षाचं मानांकन घोषित केलं आहे यामध्ये कॉम्प्युटर सायन्स मॅनमेड टेक्स्टाईल टेक्स्टाईल प्लांट आणि फॅशन टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे एनबीएच्या उच्च पदस्थ समितीनं इचलकरंजीतील डीकेटी संस्थेला मार्च दोन हजार तेवीसमध्ये भेट दिली होती या समितीत भारतातील विविध नामांकित विद्यापीठ संस्थेतील बारा तज्ञांचा समावेश होता या समितीनं टीच्या सर्व सेवा सुविधा प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता उपलब्धता विभागस्तरीय कागदपत्रांची तपासणी केली होती त्यामध्ये विद्यार्थी प्राध्यापक पालकांचं सर्वंकष मूल्यमापन केलं होतं तसंच या समितीनं संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पा ही संवाद साधला होता आता समितीनं इन्स्टिट्यूटमध्ये शिकवल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर सायन्स मॅनमेड टेक्स्टाइल टेक्स्टाईल प्लांट इंजिनिअरिंग आणि फॅशन टेक्नॉलॉजी या कोर्सेसना तीन वर्षाचं मानांकन घोषित केलं या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष कल्ला आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे प्रकाश दतवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांच्यासह विश्वस्त संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका डॉक्टर एल एस आडमुठे प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील आणि प्राध्यापक कर्मचाऱ्यांचं मोलाचं योगदान आहे या यशाबद्दल इन्स्टिट्यूटचं कौतुक होत आहे कागल तालुक्याच्या पश्चिम भागातील पेरण्या पूर्ण झाल्या असून पिकाची उगवणही चांगली झाली आहे यातील काही पिकं नदी विहिरीवरील पाण्यावर तर काही नैसर्गिक पद्धतीनं वाढवण्यात आली आहेत तसंच खुरपणी आणि कोळपणीची कामंही पार पडली आहेत कागल तालुक्यात ऊसाच्या पिकाचं क्षेत्र मोठं आहे उसानंतर सोयाबीन आणि भुईमुगाला प्राधान्य दिलं जातं तसंच भाताची लागवडही केली जाते चालू वर्षी सुरुवातीला पावसानं ओढ दिल्यानं दहा ते पंधरा दिवसांनी पेरण्या पुढं गेल्यात मात्र पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी हंगाम साधण्यासाठी वेळेत पेरण्या केल्यात तालुक्याच्या पश्चिम भागात बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्यात सोयाबीन भुईमुगासह काहींनी भाताच्या पेरण्या केल्यात नदी विहीर आणि कुपनलिकांच्या पाण्यावर ही पिकं वाढवली आहेत पाण्यावर पिकांमध्ये भांगलण आणि दोन कुळपण्याही करण्यात आल्यात तर ता दुसरीकडा तालुक्याच्या पूर्व भागात वेगळी परिस्थिती आहे काही ठिकाणी अजूनही पेरण्या झाल्या नसून चांगला पाऊस पडण्याची प्रतीक्षा बळीराजा करू लागलाय आष्टा सद्गुरू श्री बाळूमामा मंदिर हजारो भाविकांचं इच्छापूर्ती स्थान बनले। प्रत्येक रविवारी आणि अमावस्या पौर्णिमेला या मंदिरात भाविकांचे दर्शनासाठी गर्दी होते दिवसभर मंदिरात विविध उपक्रम पार पडतात सांगली जिल्ह्यातील आष्टा इथं सद्गुरु संत बाळूमामा यांचं मंदिर आहे इच्छापूर्ती मंदिर अशी या मंदिराची ख्याती निर्माण झाली आहे या मंदिराचे पुजारी बाबासो गणेश वाघमोडे आणि विजय वाघमोडे काम पाहतात या मंदिरात श्रद्धापूर्वक दर्शन घेतल्यावर मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची भावना आहे त्यामुळे या मंदिरात बोललेले नवस फेडण्यासाठी भाविक या ठिकाणी पेढे महाप्रसाद पाळणा अर्पण करत असतात दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे आरती अभिषेक नैवेद्य पूजा अर्चा आणि भज भजनाचा कार्यक्रम होतो सायंकाळी आरती नंतर सांगता होते प्रत्येक रविवारी अमावस्या आणि पौर्णिमेला भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळतो परिसरात बाळूमामांची बकरी आल्यानंतर त्या ठिकाणी आरती पालखी महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात याबरोबरच आजच्या सात बाराच्या बातम्या संपल्या बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी बारा वाजता नमस्कार